आता तू बॅक टू बॅक म्हणजे तुझ्या ज्या प्रत्येक भूमिका आहेत जसं मलन झालं राजी झालं किंवा बाकी इतर आता चंद्रमुखी सगळ्या म्हणजे असं जर बघायला गेलं तर तुझ्या प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या मनावर काहीतरी वेगळी छाप सोडून जातात त्याच्यामुळे तू एखादा चित्रपट सिलेक्ट करताना कुठल्या गोष्टींचा विचार करते अर्थात त्याच्यावर स्क्रिप्ट काय आहे आणि डिरेक्टर एक मेकर कोण आहे कारण कसं आहे की मला असं वाटतं आपण मेकरकडनं खूप शिकतो मग तो डिरेक्टर असो प्रोड्युसर असो आपण त्यांच्याकडनं खूप शिकतो आणि ॲट दी एंड ऑफ द डे आपण एक काम करून सगळंच आयुष्यातलं शिकता येतं असं नाहीये तुम्हाला पावला पावलाला यु you नो know, वेगवेगळे वेग वेग डिसिजन्स घ्यावे लागतात आणि कधीतरी ते सक्सेसफुल होतात कधीतरी ते होत नाही सो so, त्याची तयारी ठेवावी लागते हे डिसिजन मी घेते हा चित्रपट मला या गोष्टीसाठी करायचा आहे याची क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे माझी कधीही क्लॅरिटी हल्ली नाहीये त्या बाबतीत यु नो मला हा चित्रपट कशाला करायचाय मला हे गाणं का करायचं आहे मला यु नो ह्या डिरेक्टर बरोबर काम करायचं आहे म्हणून मी हे करतेय किंवा ही गोष्ट मी पैशासाठी करते म्हणून मी हे करते त्या बाबतीत मी खूप क्लिअर आहे आणि कुठलाही चित्रपट निवडताना मला असं वाटतं की तो डिरेक्टर तो डिरेक्टर आपल्याला काय शिकवून जाणार आहे ती स्क्रिप्ट आपल्याला काय देऊन जाणार आहे याचं एक कुठेतरी गणित मी बांधते आणि मग चित्रपट सिलेक्ट करते हा प्रश्न याकरता विचारला कारण की सत्यमेव जयतेनंतर तुझ्या म्हणजे तू जेव्हा क्रिटिक्सचा कमेंट्स आला तेव्हा त्यांच्या थोडा निगेटिव्ह म्हणजे असं थोड्या निगेटिव्ह कमेंट्स होत्या कारण की वी वॉन्ट मोर फ्रॉम यू वी आर एक्सपेक्टिंग मोर फ्रॉम यू असतो या असतो मला इफेक्ट वाटतं हे नेगेटिव्ह नाही आहे इफ दे वॉन्ट टू सी मोर ऑफ मी हे मी खूप पॉझिटिव्हली घेईन का तुला सांगते कारण एखाद्या स्क्रिप्ट मध्ये जिकडे मनोज वाजपेयी आहे जिकडे अगेन जॉन एब्रेम आहे सो so, ती स्क्रिप्ट ऑलरेडी त्यांचीच होती यु you नो know, मी मी जसं म्हटलं मी खूप क्लिअर होते मला मनोज सरांबरोबर काम करायचं होतं यु you नो know, आणि तेव्हा ओटीटी स्पेस आली नव्हती सो so, मनोज सर सुद्धा वेगवेगळे चित्रपट करूनच लोकांच्या भेटीला येत होते आणि मला मनोज सरांबरोबर काम खूप आधीपासून करायचं होतं आणि त्यांच्यासारखा ऍक्टर आपण एक भारतीय ऍक्टर म्हणून असत नो त्यांना ओळखतो ही हे आपलं आय थिंक वी आर लकी एज इंडियन्स कारण त्यांचं टॅलेंट हे अनपॅरेलड आहे अनमॅच आहे सो त्यांच्याबरोबर काहीतरी करायला मिळतंय या बाबतीत आय थिंक आणि प्लस निखिल अडवाणी ते करत होते सो so मला खूप मजा येत होती यु नो ते संपूर्ण ती कास्ट आणि अगेन इट वॉज अ सुपरहिट फिल्म म्हणजे मसालेदार सुपरहिट पेट्रिओटिक फिल्म अशी होती आणि uh, मला uh, मिलाप बरोबर काम करायचं होतं द डिरेक्टर सो आय वॉज व्हेरी क्लिअर अबाउट इट सी कधी कधी काय होतं की तुमचा रोल जास्त असतो जसा मलंगमध्ये पण पण कधीतरी तो एडिट होतो टेबलवरती आता कुठलाही ऍक्टर हा फिल्मपेक्षा मोठा नसतो हे आपण सगळ्यांनी uh, म्हणजे जे होतकरू ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस त्यांना पण मला हे सांगायचं की इन्सिक्युअर होऊन काही होत नाही कधी कधी तुम्हाला तुमच्या वाटेला जे सीन येतात ते कधीतरी एडिट टेबलवरती ते काढले जातात पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याच्यात निराश व्हायला पाहिजे आपण मोठ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की ऍज अ फिल्म इट वॉज अ सुपरहिट फिल्म यु नो ऍज अ फिल्म आय कुड वर्क विथ मनोज सर आय कुड वर्क विथ निखिल अडवाणी सर सो आय थिंक कुठेतरी आय वॉज व्हेरी क्लिअर अबाउट इट यु नो आणि रोल काय कमी जास्त होतच राहणार आहेत ग ते काय माझ्या हातात नाहीये मी तुला म्हटलं तसं ते डिरेक्टर अ डिरेक्टर्स मिडियम त्याच्यानंतर एडिटर बसणार आहे त्याच्यावर सो एक ऍक्टर खूप छोटा पार्ट असतो एका फिल्मचा